मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना अगदी मनापासून शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणून सर्वत्र गोडवा पसरवणारा हा सण दरवर्षी 14 जानेवारीला महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून साजरा केला जातो. इतर मराठी सण हे इंग्रजी दिनदर्शिके सारखे बदलत असतात, पण मकर संक्रांती हा सण नेहमी 14 तारखेलाच येत असतो. तसं पाहायला गेलं तर सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचा हा दिवस, पण त्याला भारतीय संस्कृतीनं एक सभ्यता घालून दिली आहे. तर पाहूया मकर संक्रांती या सणाची महती. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. महाराष्ट्रात भोगी, संक्रांती आणि किंक्रांती या तिन्ही दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतात आलेला धान्याचं वाण स्त्रिया एकमेकींना देतात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी देवाला अर्पण करतात. एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते, त्याला लुटणे असंही म्हणतात. सौर कालगणनेशी संबंधित हा एक महत्त्वाचा भारतीय सण आहे. सूर्य दक्षिणायणातून उत्तरायणात ज्या दिवशी मार्गक्रमण करतो त्या दिवशी मकर संक्रांत साजरी केली जाते. भारतात विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं हा सण साजरा केला जातो. गुजरातमध्ये मकर संक्रांतीचा दिवस उत्तरायण म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवतात. हा पतंगोत्सव पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक गुजरातला भेट देतात. पंजाब, हरियाणा या भागात लोहरी नावाने हा सण साजरा केला जातो. दक्षिण भारतात पोंगल सण 3 दिवस साजरा होतो. भोपी पोंगल या दिवशी होळी पेटवून त्यात घरातील अनावश्यक वस्तू टाकतात. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस साजरा केला जातो. या दिवशी केरळमधील शबरीमाला डोंगरावर मकर ज्योतीचे दर्शन घेण्यास अनेक भाविकांची गर्दी होते. या दिवशी महाराष्ट्रात स्त्रिया अलंकाराचं आभूषण करून एकमेकींना एखादी उपयुक्त वस्तू देऊन तसेच धान्यांचं वाण देऊन ओटी भरतात. नवविवाहित वधूंचे हळदी कुंकू विवाहानंतरच्या प्रथम संक्रांतीला करण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे. तिला काळी साडी भेट दिली जाते. हलव्याचे दागिने मुलीला आणि जावयाला देऊन त्यांचं कौतुक केलं जातं. संक्रांतीचा आदला दिवस महाराष्ट्रात भोगी या नावानं साजरा केला जातो. या हवामानात उपलब्ध सर्व शेंगा भाज्या, फळभाज्या यांची तिळाचा कूट घालून केलेली मिश्र भाजी, तिळ लावलेली बाजरीची भाकरी, लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात. संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी आणि तिळगुळाचे विशेष महत्त्व आहे. संक्रांतीला तिळाचे फार महत्त्व आहे. त्याचप्रमाणे संक्रांतीलाही तिळगुळ वाटून नात्यांमधील गोडवा आणखी वाढावा यासाठी तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असा संदेश थोरा मोठ्यांकडून दिला जातो. माणसं तोडू नका तर माणसं जोडत राहा हा संदेश या सणाच्या माध्यमातून दिला जातो. तसेच बाजरीची भाकरी, लोणी, मुगाच्या डाळीची खिचडी, वांगी, सोलाने, पावटे, गाजर अशा इतर शक्तिवर्धक पदार्थांचा वापर जेवणात करतात. ती वापरण्यातला दुसरा अर्थ स्निग्धता. स्निग्धता म्हणजे स्नेह मैत्री. या स्नेहाचे गुळाशी मिश्रण करतात. स्नेहाची गोडी वाढावी हा त्यातला हेतू. तेव्हा या दिवशी या तिळगुळाची देवाणघेवाण करायची, स्नेह वाढवायचा आणि स्नेहसंबंध जोडायचे. जुने असलेले समृद्ध करायचे, तुटलेले आवर्जून पूर्वरत करायचे हा संक्रांतीचा हेतू असतो. या सणाला सोलापुरातील गड्डा यात्रा असते. महाराष्ट्रात ही यात्रा खूप प्रसिद्ध आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन राज्याच्या संस्कृतीचा संगम असलेली ही यात्रा खूप वेगळं महत्त्व सांगणारी आहे. 68 लिंगाच्या उपस्थितीत ग्रामदैवत सिद्धेश्वराचा विवाह सोहळा या दिवशी साजरा होतो. हर बोला हर असा जयघोष यावेळी केला जातो. असा हा सण स्नेह वाढवणारा आणि नात्यातील वीण गुळ आणि तिच्यासारखी मधुर आणि घट्ट करणारा सण. या दिवशी पतंगाची परंपरा, तर आपल्या स्नेहाचा उत्कर्षही पतंगासारखा उंच जाऊ ही सदिच्छा. तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. प्रियंका लोंढे, स्टार महाराष्ट्र न्यूज.